भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी 30 मार्च रोजी सांगलीमध्ये बहुजन बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सांगलीतील स्टेशन चौकात ही परिषद पार पडणार असून यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे, माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यासह राज्यातील आणि जिल्ह्यातील अनेक नेते या परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहितीही यावेळी जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी दिली. सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकन या पक्षाच्या वतीनं उद्या दिनांक 30 मार्च 2018 रोजी सांगलीतील स्टेशन चौक येथे बहुजन बचाव परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या बहुजन बचाव परिषदेमध्ये जो मागासवर्गीय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल किंवा जे गायरान जमिनीमध्ये राहणारे लोक अतिक्रमण करून त्यांना त्या जागेचे निर्मितीकरण करून त्या जागेवर रमाई घरकुल योजनेनंतर घरकुल मंजूर करण्याचा विषय असेल, तसेच भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत, संशयित आरोपी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भातील, तसेच आणि इतर सामाजिक विषयांवर उद्याची बहुजन बचाव परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मनोजभाई संसारे साहेब उपस्थित राहणार आहेत, तसेच इतर राज्यस्तरावरील आमचे नेते, संविधान परिवारातील काही नेते, अर्जुन डांगळे असतील, राहुल डंबाळे असतील, नाना इंदिसे असतील, हे सुद्धा या बहुजन बचाव परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तरी मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं मी सर्वांना जाहीर विनंती करतो की सर्वांनी या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या नवीन क्रांतीच्या उदयाला, म्हणजे या बहुजन बचाव परिषदेला उपस्थित राहावं व बाबासाहेबांची चळवळ पुढे वाढवण्यास सहकार्य करावं.